सदानंद ठाकूर गेले 20 वर्ष आजऱ्यात वैद्यकीय व्यवसाय करतोय की आजऱ्याची नगर पंचायत ज्या वेळेला जाहीर झाली तेव्हा ती मी आणली माझी नगरपंचायत आली जी माझी नगरपंचायत येते ती माझ्यासाठीच हाचावी असा काही ज्येष्ठ नेत्यांनी स्वतःचा समज करून घेतला आणि त्या दृष्टीनं पाय पडत गेले ती नगरपंचायत संपूर्ण स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी. माझ्यासारख्या आजऱ्याच्या एका सामान्य नागरिकाला आज आपल्या सर्वांना आव्हान करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय आणि कुठलाही राजकीय स्वार्थ न बाळगता अंजुमानच्या सुकाणू समितीने स्थापन केलेल्या परिवर्तन आघाडीला ज्यामध्ये आबिटकर साहेबांनी स्वतःला झोकून दिलंय, रासपच्या लोकांनी झोकून दिलंय, लाल निशांच्या लोकांनी झोकून दिलंय, जितू टोपलेंच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची पहिली माळ पडावी त्यांच्या सुविद्य पत्नीच्या गळ्यात असा मोठा त्याग या मुसलमान वर्गाने करून त्यांना पाठबळ दिलंय त्यांच्यासाठी आपलंही पाठबळ मिळावं म्हणून मी आज रस्त्यावर उतरलो आहे. ते केवळ प्रस्थापितांच्या मुजोरपणाला तुम्ही आम्हीच फक्त मतपेटीतून मतदान करून त्यांच्या पायात त्यांच्या मुजोरपणासाठी बेड्या घालू शकतो. आज नगरपंचायत होतीये, लोक सत्तेचं ध्रुवीकरण करू पाहत आहेत. सगळ्या सत्त्या जर एका ठिकाणी केंद्रित झाल्या तर ह्या नगरपंचायतीमधून जे काही आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची शासनाची इच्छा आहे, आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, ती फोल ठरणार आहे. की काही काही त्यांच्या ताब्यात असणाऱ्या संस्थांचं लोकांनी अगदी विश्वासाने दिल्या त्यांच्या ताब्यात की ही लोकं ह्या गोष्टीचा ह्याची रखवाली अतिशय चांगली करू शकतील अशी त्यांची भावना होती. पण काय दुर्दशा झाली आहे हे गेल्या 2-3 वर्षात तुम्ही बघता. फक्त विचार करा, तुमचं पाठबळ जर त्यांना आपण दिलं आणि चुकून जर तिथं एकाधिकारशाही आली तर लोकशाही संपूर्ण पायदळी तुडवली जाईल. की कुठलाही विचार करू नका, कुठल्याही दडपणाला बळी पडू नका. मताधिकार अतिशय मोलाचा आहे, त्यामध्ये विचार करा, तो सकारात्मक करा. विचार हा करू नका म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कुठनं मला काय मिळेल मला, कारण अनेक तुम्हाला आमिष ह्या निवडणुकीच्या काळात दाखवण्यात येतील. आत्तापर्यंत अनेकांना दाखवली गेलेली आहेत, त्यांच्या संस्थांमधून अनेक जणांना नोकऱ्यांचे ऑर्डर्स मिळालेले आहेत. 6 महिनेसुद्धा ती लोकं तिथं समाधानात राहिलेली नाही आहेत. आज त्यांचे जेवढे नोकर आहेत त्याच्यापेक्षा त्या सुतगिरण्या त्या बँका सोडलेले कामगार वर्ग जास्त आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एकंदर तिथं काय अवस्था आहे किंवा काय चाललेली आहे. फक्त माझं एक पळकळीचं विनंती आहे आजऱ्यातल्या युवा वर्गाला आणि सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना की कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका, धाडसानं मतदान करा, लोकशाही आणूया आणि नगरपंचायतीच्या माध्यमातून आजऱ्याचं सुशोभीकरण, सुसंस्कृतीकरण आणि होय आजऱ्याची जी संस्कृती आहे हिंदू मुस्लिम ऐक्याची ती जपून सांस्कृतिक बैठक आणखीन घट्ट करून सर्व हुकुमशाही पसरवू पाहत असणाऱ्या लोकांना आळा घालूया.